लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत. राहुलच्या लग्नाची बातमी नैनापर्यंत पोहोचताक्षणी नैनाला मोठा धक्काच बसतो. तर त्याचवेळी आता कला काजू आणि सोहमच्या मदतीने राहुलचा पर्दाफाश करण्यासाठी मोठा सापळा रचणार असते. अद्वैतला दिलेलं चॅलेंज पूर्ण करण्यासाठी कलाला आता काजूची चांगलीच साथ लाभणार असते, कारण आता नैनाचं ठरलेलं लग्न मोडून काजू नैनाला चांदेकरांच्या घरी घेऊन येत राहुलचा पर्दाफाश करण्यासाठी खूप मोठा सत्याचा धमाका करणार असते. तर कला आता खूप मोठ्या दुसऱ्या सत्याचाही उलगडा करणार असते की राहुलने फक्त 3-4 मुलींचीच बाकीच्या फसवणूक केलेली नसून चांदेकरांची सुद्धा खूप मोठी फसवणूक केलेली असते. त्यांना अंधारात ठेवून खूप साऱ्या गोष्टी त्यांच्यापासून लपवलेल्या असतात. तर आता कलाला राहुलचा पर्दाफाश करण्यासाठी काजू आणि सोहमची कशी मदत होणार व त्यानंतर नैना व श्रुतीच्या मदतीने कला चांदेकरांसमोर राहुलचा पर्दाफाश कसा करणार व त्यानंतर चांदेकर राहुलला आता काय शिक्षा करणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर इकडे आता कलाने श्रुतीला राहुलचा खरा चेहरा दाखवलेला असतो की तो फक्त तिची फसवणूक करतोय आणि तिचा वापर करून घेतोय. त्याचवेळी आता श्रुतीसुद्धा कलाची मदत करण्यासाठी तयार झालेली असते. तर आता एंगेजमेंटच्या दिवशी कला सोहमला विचारते की काय झालं, तू नैनाताईला का नाही घेऊन आलास. त्याचवेळीस सोहम खूप मोठं बॉम्ब फोडत सांगायला लागतो की आज नैनाताईचंसुद्धा साखरपुडा आहे आणि त्याच कारणामुळे मी त्यांना इथे नाही आणू शकलो. तेव्हा कलाला मोठा धक्का बसतो, कारण संगीता आणि दिनकरने ही गोष्ट कलापासून लपवून ठेवलेली असते. तर कला खूपच टेन्शनमध्ये येते, कारण कलाला वाटायला लागतं की आत्ता जेवढे काही प्रयत्न त्यांनी राहुलचा पर्दाफाश करण्यासाठी केलेले असतात ते सर्व काही प्रयत्न वाया जाऊ शकतात. तेव्हा सोहम कलाची समजूत काढतो. त्यावेळी सोहम कलाला सांगतो की कला वहिनी, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मला काजू भेटली होती आणि तिने मला सांगितलं आहे, तिने मला प्रॉमिस केलं आहे की ती काही झालं तरी नैनाताईला या एंगेजमेंटमध्ये घेऊन येईलच. तर तिकडे आता खरेंच्या घरी नैनाला ते लग्न अजिबात करायचं नसतं, त्यामुळे संगीताने तिला एका खोलीमध्ये बंद करून ठेवलेलं असतं. इतक्यातच तिथे काजू खूप सारी शॉपिंग करून घेऊन आलेली असते. तर काजू म्हणते की नैनाताई कुठे गेली आहे, मला तिच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा संगीता म्हणते की मी तिला खोलीमध्ये बंद करून ठेवलं आहे, ती आता बाहेर येईल ते लग्नाच्या वेळीच फक्त. आणि आत्ता सांगते काजू, अजिबात नैनीला खोलीच्या बाहेर काढायचं नाही, तिला कोणीही भेटायचं नाही. तेव्हा काजू चिडते आणि म्हणायला लागते की मी कोणी आहे का, नैनाताई माझी मोठी बहीण आहे ना. तर काजू म्हणायला लागते की मम्मी, मी नैनाताईला तयार होण्यासाठी थोडीफार मदत करते. तेव्हा संगीता म्हणते की तू आणि नैनीला तयार होण्यामध्ये मदत करणार, स्वतःला कधी तयार होता आलं आहे का तुला. आणि काजू आत्ताच सांगते, जर मला कळलं की नैनी तुझ्यामुळे या खोलीच्या बाहेर आली आहे तर मी तुझी दोन्हीही तंगडी मोडून टाकेल. इतक्यातच तिथे दिनकर येतो आणि संगीताला पाहुणे आल्याचं सांगतो. तर त्या नवऱ्या मुलाच्या स्वागतासाठी आता संगीता आणि दिनकर तेथून निघून जातात. इतक्यातच काजूला कलाचा फोन आलेला असतो आणि कला काजूला म्हणायला लागते, काजू काही झालं तरी आजच्या आज आणि आत्ताच्या आत्ता नैनाताईला इकडे चांदेकरांच्या घरी घेऊन ये, कारण हा आपल्याकडे फक्त आणि फक्त शेवटचा चान्स आहे. हा चान्स जर गेला तर सर्व काही संपेल, आपण त्या राहुलचा पर्दाफाश नाही करू शकणार. तर तिकडे आता एंगेजमेंटमध्ये राहुल तिच्या होणाऱ्या बायकोला म्हणजेच राधाला घेऊन बाहेर आलेला असतो. तेव्हा सर्वजण त्यांचं कौतुक करत असतात. इतक्यातच आता सर्व रिपोर्टर राहुलकडे आलेले असतात. त्यातीलच एक रिपोर्टर म्हणजे श्रुती, जिला प्रेमाचं नाटक करून राहुलने फसवलेलं असतं. ती आता खूप सारे प्रश्न विचारून राहुलला हैराण करून सोडते. तर श्रुतीच्या या कामाच्या जबाबदारीवरती कला मात्र जाम खुश झालेली असते. तर श्रुतीला पाहून राहुलच्या चेहऱ्याचा पार रंगच उडालेला असतो. इतक्यातच आबा म्हणतात की तुमच्या जेवढी काही प्रश्नांची उत्तरं आहेत ना ती मी तुम्हाला देतो. तेव्हा आबार रिपोर्टर लोकांना सांगायला लागतात की आमचे जे काही जुने संबंध होते ना तेच संबंध आम्ही आता नव्याने जोडतो आहोत, त्यामुळे तुम्ही आता या नव्या जोडप्यांना तुमचे आशीर्वाद द्या. तर राहुल खूपच घाबरलेला असतो आणि राहुल स्वतःच्या मनात म्हणत असतो की या श्रुतीने जर स्वतःचं तोंड उघडलं तर मी पुरता बर्बाद होईल, आताच्या ताईला इथून घालवावं लागेल. असं म्हणून राहुल आता इशारा करतो आणि श्रुतीला बाहेर जाण्यासाठी सांगतो. तेव्हा कलाने राहुल आणि श्रुतीची खुणवाखुणवी पाहिलेली असते. तर इकडे खरेंच्या घरी आता
राहुल आणि राधाच्या लग्नाची पत्रिका पाहून नैना पुरती कोलमडून गेलेली असते आणि ढसाढसा रडायला लागलेली असते. इतक्यातच काजू तिथे येते आणि नैनाला म्हणते की अजूनही काही संपलेलं नाही. तेव्हा काजूला पाहून नैनाला मोठा धक्काच बसतो आणि ती म्हणते की तू आतमध्ये कशी काय आलीस. तर काजू सांगते की मी खिडकीतून आले आहे. तेव्हा नैना काजूला म्हणायला लागते की माझं वरती राहुल खरंच खूप प्रेम करत होता. मला असं वाटतं की राहुल नैना घरच्यांसाठी हे लग्न तो करतो आहे. नैना काजूला सांगायला लागते की राहुलसुद्धा माझ्यावरती खूप प्रेम करत होता आणि राहुलने मला प्रॉमिससुद्धा दिलं होतं की तो माझ्यासोबत हा देश सोडून कायमचा निघूनही येऊ शकतो. परंतु कलाने मला फक्त लग्नाची पत्रिका पाठवली, परंतु चिठ्ठीमध्ये असं तिने काहीच लिहिलं नाही. कलाने फक्त आणि फक्त मला अंधारात ठेवलं आणि स्वतःचा स्वार्थ साधला. तेव्हा काजू नैनावरती जाम भडकते आणि तिला म्हणायला लागते, जर तू माझी मोठी बहीण नसती ना तर आत्ताच्या आत्ता तुझं थोबाड फोडलं असतं. नैनाताई अजूनही तू विचार कर, तुझ्या चुकीची शिक्षा कलाताई चांदेकरांच्या घरी अजूनही भोगते आहे आणि कलाताई आपल्या बाबतीत असा घाणेरडा विचार कसा काय करू शकते आणि तू त्या राहुलच्या म्हणण्यामध्ये कशी काय अडकतेस प्रत्येक वेळेस. हे बघ नैनाताई, तुझ्याकडे फक्त आणि फक्त शेवटचा चान्स आहे. जर तुला असं वाटत असेल की राहुल खरंच तुझ्यावरती खूप प्रेम करतो तर आपल्याकडे हा शेवटचा चान्स आहे. आज काही झालं तरी नैनाताई तुला हिम्मत करावीच लागेल. तुला जर वाटत असेल राहुल तुझी फसवणूक करत नाही आहे तर माझ्यासोबत आत्ताच्या आत्ता चांदेकरांच्या घरी चल. मग तिथं गेल्यानंतर तुला कळेल की तो राहुल नेमका कसा मुलगा आहे ते. तेव्हा नैना पूर्णपणे कोलमडून गेलेली असते. त्यावर आता काजू नैनाला हिंमत देत म्हणायला लागते की आज असं हात गाळून बसण्याची परिस्थिती नाही आहे नैनाताई, आज तुला तुझी खरी हिंमत दाखवावीच लागेल. तर नैना रडतच काजूला म्हणायला लागते की मी मागच्या वेळी लग्नातून पळून जाऊन खूप मोठी चूक केली आहे, आता किती मुश्किलीने मी मम्मी आणि पप्पाचा विश्वास परत जिंकला आहे काजू, आणि आता असं मी अजून लग्नातून पळून जाऊन त्यांची मान शरमेने नाही खाली घालू शकत. त्यावरती काजू म्हणायला लागते की आज जर तू हार मानलीस तर सर्व काही संपेल नैनाताई. तर तिकडे आता चांदेकरांच्या घरी श्रुती जी रिपोर्टर असते जिला राहुलने फसवलेलं असतं ती एका कोपऱ्यात बसून आता बाहेर रडायला लागलेली असते. इतक्यातच आता स्वतःची एंगेजमेंट सोडून राहुल तिची समजूत घालण्यासाठी बाहेर आलेला असतो. कारण राहुल आधीचाच घाबरलेला असतो की श्रुतीने तोंड जर उघडलं तर राहुलचं सर्व काही संपेल. तर श्रुती राहुलला म्हणायला लागते की तू माझी मोठी फसवणूक केलीस, माझ्यासोबत प्रेमाचं फक्त नाटक केलंस. तर नाटकी राहुल आता लगेचच आपल्या जाळ्यात श्रुतीला अडकवण्याचा प्रयत्न करत असतो आणि तो म्हणायला लागतो की तू मला आल्या आल्या प्रश्न विचारला होता ना की तू हे सर्व काही फॅमिली प्रेशरमध्ये तर येऊन करत नाही आहेस ना. तर हो खरंच मी हे सर्व काही माझ्या फॅमिलीच्या प्रेशरमध्ये येऊनच त्या राधाशी लग्न करतो आहे. तर इथे आता कलाने मोठा सापळा हा रचलेला असतो की श्रुतीकडेसुद्धा आता राहुल तिची फसवणूक करतो आहे हे पुरावे नसतातच. त्यामुळे कलाने आधीचाच प्लॅन बनवलेला असतो, जेव्हा राहुल श्रुतीसोबत बोलायला येईल तेव्हा श्रुतीला गुपचूपपणे त्याचं बोलणं रेकॉर्ड करायला सांगितलेलं असतं. तर श्रुती राहुलला म्हणायला लागते की तू फक्त आणि फक्त माझी फसवणूक केली आहेस, स्वतःची आता संधी साधली, एका खूप मोठ्या बिझनेसमॅनच्या मुलीशी तू लग्न करतोयस आणि आता तू मला कचऱ्यासारखं एका कोपऱ्यात कुठेतरी फेकून दिलं आहेस. तर ते दोघं बोलत असतानाच इकडे आता कला आलेली असते आणि त्या दोघांनाही गुपचूपपणे पाहत असते. तर इकडे आता राहुल परत श्रुतीला घोळत घ्यायला लागलेला असतो आणि तो म्हणायला लागतो की तुझ्या ठिकाणी जरी कोणती दुसरी मुलगी असती तरीसुद्धा ती हेच आणि असंच वागली असते, परंतु आता तूसुद्धा माझी सिच्युएशन समजून घे ना, माझं खरोखरच तुझ्यावर खूप प्रेम आहे. तर कला इकडे खूपच चिडलेली असते राहुलवरती आणि स्वतःशीच म्हणायला लागते या नालायक मुलाने अजून किती मुलींची फसवणूक केली असेल देवच जाणे, आणि हा मुलगा इतका साधा सरळ नाही आहे की त्या मुलींची फसवणूक केली ती केली परंतु स्वतःच्या घरच्यांची सुद्धा फसवणूक करतो आहे, याला आता मलाच सरळ करावं लागेल असं म्हणून कला जात असतानाच ते अचानकपणे अद्वैत येतो. तर अद्वैतने कलाचा हात पकडलेला असतो आणि तो कलाला म्हणतो, काय झालं तू राहुलचा पर्दाफाश नाही करू शकलीस म्हणून आता या घरातून निघून जाण्याची तयारी करते आहेस का. तेव्हा कला म्हणायला लागते की अद्वैत चांदेकर महागडी घड्याळे हातामध्ये घालून जो लोकांना टाईम दाखवत फिरतोस ना तू, त्याच्या ऐवजी कधी कधी ना स्वतःच घड्याळामध्ये टाईम पाहत जा. तू दिलेल्या चॅलेंजनुसार तू दिलेल्या वेळेनुसार अजून खूप वेळ माझ्याकडे शिल्लक आहे राहुलचा पर्दाफाश करण्यासाठी.
तर इकडे आता एंगेजमेंटमध्ये रोहिणी जेव्हा प्रदीपला पाहते तेव्हा ती प्रदीपकडे येते आणि म्हणायला लागते की दादा तू सुद्धा एंगेजमेंटमध्ये आला, मला वाटलं नव्हतं की तू येशील. तेव्हा प्रदीप आता रोहिणीला चांगलं तोंडावर पाडत सर्वांसमोर म्हणायला लागतो, काय आहे ना रोहिणी, आपल्या घरच्यांनी आपल्यासोबत खूप वाईट वागणूक केली आहे, परंतु याचा अर्थ असा नाही की मी प्रत्येक वेळी तुझ्यासारखं सुडाची भावना घेऊन मनामध्ये असं कुठेही भटकत फिरत नाही. मी कायम अद्वैत आणि राहुल या दोघांना एक मानलं आहे, ती दोन्ही माझीच मुलं आहेत, मी त्यांच्यामध्ये तुझ्यासारखा कधी भेदभाव नाही केला. त्यावरती आता विजया चकित होऊनच दोघांकडे पाहायला लागलेली असते. तर त्यानंतर आता राहुलच्या एंगेजमेंटमध्ये सर्वजण डान्स परफॉर्मन्स करणार असतात. पहिल्यांदाच कला आणि अद्वैत करणार असतात, परंतु कला तिथे हजरच नसल्याने सर्वांच्या नजरा आता अद्वैतकडे वळलेल्या असतात. तर त्यानंतर आपण पाहणार आहोत की अचानक आता धमाकेदार एंट्री घेत नैना व श्रुती राहुलच्या सर्वांसमोर पर्दाफाश करणार असतात व हा सर्व काही सापळा रचून राहुलच्या विरोधात पुरावे गोळा करणारी कलाच असते. तर आता अद्वैतने दिलेल्या चॅलेंजनुसार दिलेल्या वेळेनुसार कला आता नैना आणि श्रुतीच्या मदतीने राहुलचा पर्दाफाश कसा करते हे आपण येणाऱ्या भागातच पाहू.